एमएससी पार्ट वन सेमिस्टर टू पेपर थ्री ऑर्गेनिक केमिस्ट्री इन दैट यूनिट टू इज रिएक्शन एंड डी अरेंजमेंट। ओके आप यूनिट टू स्टार्ट के लिए रिएक्शन एंड डी अरेंजमेंट का नेम रिएक्शन है और कहीं रीअरेंजमेंट ताकि ओके जस अपन एक रिएक्शन बढ़ू त्याची डेफिनेशन त्याची रिएक्शन देन मैकेनिजम ऐप्लिकेशन हे आपण प्रत्येक रिएक्शनचं बघणार आहे। इन दैट फर्स्ट रिएक्शन इज अ बेलेस-हिलमन रिएक्शन। फर्स्ट रिएक्शन इज अ बेलेस-हिलमन रिएक्शन ही नेम रिएक्शन आहे। द बेलेस-हिलमन रिएक्शन इज अ कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मिंग रिएक्शन बिटवीन द अल्फा पोजिशन ऑफ एन एक्टिवेटेड अल्किन एंड अ कार्बन इलेक्ट्रोफाइल सच एज अल्डिहाइड। द बेलेस-हिलमन रिएक्शन जी है ती कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन ये होके को अल्फा पोजिशन ऑफ एन ऐक्टिवेटेड अल्किन अल्किन एंड द कार्बन इलेक्ट्रोफाइल सच एज अल्डिहाइड अल्डिहाइड मध्य एम्प्लॉइंग अ न्यूक्लियोफाइलिक कैटलिस्ट सच एज अ टर्शियरी अमाइन एंड फॉस्फीन। दिस रिएक्शन प्रोवाइड डेनेसली फंक्शनलाइज्ड प्रोडक्ट के एग्जांपल फंक्शनलाइजेशन अलील अल्कोहल इन द केस ऑफ द अल्डिहाइड एज अ इलेक्ट्रोफाइल। ओके अपन डायरेक्टली रिएक्शन इज अ मैकेनिज्म बघू। फर्स्टली इज अल्डिहाइड ओके एंड रिएक्टेड विथ अल्फा बीटा अनसैचुरेटेड कंपाउंड। अल्फा बीटा अनसैचुरेटेड कंपाउंड घ्यायचा आहे अल्डिहाइड आणि रिएक्शन करायचे आहे डॅपको बरोबर। ओके हा रिएजंट आहे डॅपको ऐज अ कैटलिस्ट म्हणून सुद्धा यूज केला आहे। कैटलिस्ट मीन्स जो रिएक्शनचा रेट वाढवतो आणि रिएक्शन मध्ये पार्ट घेत नाही फक्त रिएक्शनचा रेट वाढवतो आणि आहे तसा परत प्रोडक्ट मध्ये आपल्याला मिळतो आहे तसा तो परत बाहेर पडतो। ओके इन द फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट म्हणजे काय फॉर्मेशन झालं आहे कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन याच्यामध्ये झालेला आहे। यामध्ये बघितलं तर असा इथे कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन झालेलं आहे या कार्बनमध्ये आणि या कार्बनवरती। ओके त्याचं आपण मेकॅनिझम बघू। ओके मेकॅनिझम बघू पहिला काय घेतला आहे हा जो आहे तो डॅपको आहे हा जो आहे याला डॅपको म्हटलं जातं। ओके तो ॲज अ रिएक्शनमध्ये कॅटलिस्ट म्हणून यूज केलेला आहे। तर काय करणार आहे नायट्रोजन आहे तो 1,4-8 इथे देणार आहे। काय केलं त्यांनी 1, 2, 3 आणि 4 पोझिशनवर त्यांनी काय केलं आहे ते अटॅक मारला आहे हा बॉन्ड इथे शिफ्ट आहे इथे जसं ॲरोवरती दाखवले आहे तसे। नेक्स्टमध्ये काय होणार आहे 4th पोझिशनला हा ग्रुप इथे लागलेला आहे। नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे ओ मायनस जो आहे तो खाली येणार आहे आर इथून अटॅक इथे जाणार आहे। ओके म्हणजे काय होणार हा परत चार्ज आहे तो वरती जाणार ओ मायनस होणार। ओके म्हणजे हा कुठल्या 1, 2, 3 कार्बनवरती काय लागलेला आहे याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालेला आहे हा बघा। आणि नेक्स्ट स्टेपमध्ये प्रोटॉन ट्रान्सफर नेक्स्ट स्टेप इज अ व्हेरी सिम्पल स्टेप इथला हायड्रोजन आहे तो फक्त इथून रिमूव्ह होऊन हा हायड्रोजन डॅपको परत मिळणार आहे आणि काय केलं रिॲक्शनचा रेट वाढवला। ओके आणि परत आपल्याला काय मिळालं डबल बॉन्ड इथे आहे तसा मिळाला जसा पहिल्यांदा इथे डबल बॉन्ड प्रेझेंट होतं तसा आहे तसा इथे डबल बॉन्ड आपल्याला इथे मिळाला आणि ओएच फॉर्मेशन इथे झालेलं आहे। सिम्पल रिॲक्शन बेलेस-हिलमन रिॲक्शन द ॲप्लिकेशन बघू। ॲप्लिकेशनमध्ये काय आहे ओके अल्डिहाइड घेतलेला आहे अल्डिहाइड इथे घेतलेला आहे। ओके डॅपको बसणारच आहे रिएक्शनवरती दिलेला नाही पण याच्यामध्ये डॅपको हा असणारच आहे। ओके 1-4 पोझिशन जो डॅपको आहे तो इथे अटॅक मारणार आहे हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार आणि हा इकडे। ओके नंतर हा जो इथे शिफ्ट झालेला बॉन्ड आहे तो परत खाली येऊन कुठे इथे इथे अटॅक मारणार म्हणजे यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालेला आहे आणि नंतर मग डॅपको तिथला हायड्रोजन रिमूव्ह करायचा परत इथला आणि परत हाय तसा बॉन्ड आपल्याला इथे मिळतो हा जो बॉन्ड आहे तो हाय तसा इथे मिळालेला आहे। ओके नेक्स्टमध्ये काय आहे बघा
आपल्याला काय सांगितलं आहे, अल्डिहाइड घ्यायचं आहे. अल्डिहाइड कुठे आहे याच्यामध्ये, हा ग्रुप जो आहे तो अल्डिहाइड एक आहे, दोन ग्रुप आहेत ते. ओके, त्यामुळे कुठला अल्डिहाइड ग्रुप आपण घ्यायचा, अल्डिहाइड इज अ मोर रिएक्टिव्ह. आणि इथे डॅपको काय करणार, इथे अटॅक करणार हा इथे इथे, परत खाली येऊन कुठे अटॅक करणार, अल्डिहाइडवरती कार्बन आणि याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार. आणि आहे तसा इथला परत डबल बॉन्ड आपल्याला मिळून जाणार. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, मेकॅनिझम खूप सिम्पल आहे. फक्त 1-4 अटॅक डॅपकोचा मारायचा आहे, परत कॉन्जुगेशनने परत खाली येऊन थर्ड कार्बनने अल्डिहाइडवर अटॅक मारायचा आणि परत हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि डॅपको आहे तसा आपल्याला मिळतो आणि बॉन्ड डबल बॉन्ड परत आहे तसा मिळतो. ओके, सिम्पल मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम स्वतः ट्राय करा. त्यांनी नेक्स्ट रिॲक्शनचं मॅकमरी रिॲक्शन. द मॅकमरी रिॲक्शन इज अन ऑर्गॅनिक रिॲक्शन इन विच द टू कीटोन ऑर अल्डिहाइड ग्रुप आर कपल्ड टू फॉर्म द अल्किन यूजिंग द टिटॅनियम क्लोराईड अँड कंपाऊंड ॲज द टिटॅनियम 3 क्लोराईड अँड द रिड्युसिंग एजंट. आता मॅकमरी रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, ऑर्गॅनिक रिॲक्शन आहे, दोन कीटोन, टू मोल्स ऑफ कीटोन किंवा टू मोल्स ऑफ अल्डिहाइड येऊन काय होणार आहे, अल्किन फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे. ओके, डबल बॉन्ड्री प्रोडक्ट आपल्याला मिळतो याच्यामध्ये, काय टिटॅनियम क्लोराईड यूज केलेला आहे त्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट म्हणून. रिॲक्शन इज अ नेम आफ्टर द को डिस्कवर जॉन ई इज अ मॅकमरी अँड द मॅकमरी रिॲक्शन ओरिजिनली इन्वॉल्व्ड इन द यूज ऑफ अ मिक्सचर ऑफ अ TiCl3 अँड LiLH4 द यूजिंग द प्रोडक्ट द ॲक्टिव्ह रिएजंट अँड रिलेटेड स्पेसिस हॅव बीन डेव्हलप इन्वॉल्विंग द कॉम्बिनेशन ऑफ अ TiCl3 और TiCl4 विथ वेरियस अदर रिड्युसिंग एजंट and they including the potassium, zinc or magnesium. Then reaction is related to the pinnacle coupling reaction with also the proceed by the reductive coupling of a carbonyl group. Okay, direct apna to reaction bagu yacha madhe kay honar aahe sangitla kay hota 2 moles of aldehyde kiwa 2 moles of ketone ghyayche yacha madhe ghetla aahe 2 moles of ketone kay honar aahe aplyala alkyl formation yenar aahe काय घेतलं आहे TiCl3 किंवा TiCl4 किंवा रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कुठला आहे, लिथियम Na, मॅग्नेशियम Zn किंवा ZnCl हे ॲज अ रिड्युसिंग एजंट यूज केले आहे. सिम्पल रिॲक्शन आहे ही. पण आपल्याला 2 मोल्स ऑफ कीटोनपासून अल्किन फॉर्मेशन करायचं आहे. काय करणार, रिड्युसिंग एजंट आहे, रिड्युसिंग एजंट काय म्हणा, पहिला इलेक्ट्रॉन इथे डोनेट करणार, O- फॉर्मेशन झाला. ओके, असे 2 मोल्स आहे त्याचे. परत दुसरा जो आहे परत त्याच्यावर अटॅक करणार आणि परत आपल्याला इथे म्हणजे 2 मोल्स ऑफ काय मिळाले, इथे रॅडिकल फॉर्मेशन मिळालेले. ओके, देन काय करणार, हे जे रॅडिकल फॉर्मेशन आहे याच्यामध्ये फक्त बॉन्ड फॉर्मेशन होणार, हा रॅडिकल आणि इथला रॅडिकल काय होणार याच्यामध्ये हा बॉन्ड फॉर्मेशन होणार. आणि TI जो आहे ॲज अ TiCl3 किंवा TiCl4 आपण यूज केल्याचे नेम क्लोराईड तो इथे यूज करायचा. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये जो टिटॅनियम आहे तो इथून निघून जाणार, रिमूव्ह होणार, म्हणजे डबल बॉन्ड आहे इथून, म्हणजे ओ जो आहे तो पूर्णपणे हा ग्रुप जो आहे तो निघून जाणार आणि काय होणार, फॉर्मेशन, अल्किन फॉर्मेशन होणार. सिम्पल रिॲक्शन आहे, 2 मोल्स ऑफ अल्डिहाइड किंवा 2 मोल्स ऑफ कीटोन, दोन्ही याच्यावर रिड्युसिंग एजंट यूज केलेले आहेत आपण. एक एक इलेक्ट्रॉन द्यायचा, एक एक इलेक्ट्रॉन दिल्यावर O- होणार, O- रिॲक्ट होईल TiCl4 किंवा TiCl3. TiCl3 कोणाबरोबर रिॲक्ट करायला आहे, पहिला पोटॅशियम बरोबर. ओके, काय झाला, Ti2+ तयार झालेला आहे, मग जो O- आहे तो एकदा अटॅक मारला, दुसरा O- परत त्याच्यावर अटॅक मारला. ओके, हे झालं फॉर्मेशन. देन पूर्णपणे हा पार्ट आहे तो निघून जाणार आणि फॉर्मेशन ऑफ अल्किन डबल बॉन्ड कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन याच्यामध्ये झालेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण आता ॲप्लिकेशन बघू. काय सांगितलं आहे, 2 मोल्स ऑफ अल्डिहाइड किंवा 2 मोल्स ऑफ कीटोन. 2 मोल्स काय घेतलेले, ते अल्डिहाइड घेतलेला आहे ना बघा. आणि काय रिड्युसिंग एजंट आपला आणि TiCl3 किंवा TiCl4 किंवा रिड्युसिंग एजंट आपले आहेत ते यूज करायचं. काय केलं आहे ते, याच्यामध्ये फक्त काय होणार आहे, असा डबल बॉन्ड फॉर्मेशन, परत हाच कंपाऊंड इथे येणार आहे. काय झालं आहे, पण ट्रान्स डबल बॉन्ड झालेला आहे. ओके, स्टेडी क्राउडिंग कमी करण्यासाठी याच्यामधून हा ट्रान्स काय झाला, ट्रान्स डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे. तसंच आता हे बघितलं तर काय आहे, 2 मोल्स ऑफ घेतलेलं आहे रिड्युसिंग एजंट आणि TiCl3 किंवा TiCl4 यूज केलं आहे त्याच्यामध्ये. काय झालं आहे, ट्रान्स डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे. फक्त अल्डिहाइड 2 मोल्स ऑफ अल्डिहाइड किंवा 2 मोल्स ऑफ कीटोनपासून काय अल्किन फॉर्मेशन केलेलं आहे. सिम्पल मेकॅनिझम आहे, स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, स्वतः प्रॅक्टिस करा. ओके,
रिमेनिंग रिएक्शन जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.